तनिष्का रेसिपी मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आपल्या घरी एखादा कार्यक्रम असला किंवा सणासुदीनिमित्त आपण काही गोडधोड पदार्थ बनवतोच, त्यातलाच एक पदार्थ म्हणजे बासुंदी। आपल्या घरातील सर्वांनाच बासुंदी आवडते। चला तर मग आज आपण बनवून पाहूया बासुंदी। त्यासाठी लागणारे साहित्य काय काय आहे ते पाहूया। 2 लिटर दूध, 200 ग्रॅम साखर घेतली मी। साखर आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकतो, कोणाकडे अति गोड आवडतं कोणाकडे थोडं कमी गोड आवडतं त्यानुसार आपण साखरेचं प्रमाण कमी जास्ती करू शकतो। 1/2 चमचा वेलची पावडर, थोडं केसर घेतलंय, जायफळ थोडंच टाकणार आहोत किसून, ड्रायफ्रुट्स मध्ये मी घेतले काजू, 5-6 काजू घेतले, 5-6 बदाम, 5-6 पिस्ते। आपण ड्रायफ्रुट्स पण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो। चला तर बासुंदी करायला सुरुवात करूया। सुरुवातीला कमी फ्लेम गॅस ची ठेवायची आहे। दूध टाकायचंय कढाईत। आपल्याला बासुंदी बनवण्यासाठी पसरट आकाराचं भांडं घ्यायचंय, जेणेकरून दुधातली वाफ पटकन निघून दूध पटकन आटेल। अगोदरची 10 मिनिटं आपण जसं घरी दूध तापवतो नेहमीप्रमाणे तसंच तापवून घ्यायचंय। दुधाला वरती छान मलई येते। 10 मिनिटं झालेले आहेत, आता आपण दूध हलवून घेऊ। ही पारंपरिक पद्धतीचीच बासुंदी बनवणार आहोत आपण। तसं इन्स्टंट बासुंदी बनवायची असली तर आपल्याला त्याच्यात खवा किंवा आरारूट पावडर किंवा ब्रेडचा चुरा टाकूनही बनवता येते। ती 15 ते 20 मिनिटात होते। साधारण 1/2 लिटर दुधाला 1/2 किलो खवा पुरे होतो। पण आपली ही जी पारंपरिक पद्धतीची आहे बासुंदी ती जास्ती चविष्ट लागते। बरंच दूध आटलंय, त्याला छान मलई पण येते। या मलईमुळे बासुंदी लवकर दाटसर होते आपली, तिला थिकनेस पण छान येतो। बासुंदी पारंपरिक पद्धतीने बनवायची म्हणजे आपल्याला दूध सारखं ढवळत राहावं लागतं। तुम्हाला दिसत असेलच बासुंदी चांगली घट्ट झालीय। मी 2 लिटर दूध ठेवलं होतं, ते जवळपास 1 लिटर झालंय। आता त्याच्यात मी साखर टाकून घेते। त्याच्यानंतर केसर, वेलची पूड, त्यात थोडस जायफळ किसून घेणार, केसरमुळे रंग पण छान आलाय तिला। तर रेडी आपली बासुंदी। तिच्या ड्रायफ्रुट्स टाकू थोडे सजावटीसाठी। पिस्ते, काजू, तर रेडी आपली बासुंदी। तुम्हाला आवडेल करून पहा। माझ्या या तनिष्का रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।